इथे ना थंडी वाजली की एखाद्या शॉप मध्ये घुसायचं आणि मस्त गरम होईल कोल्ड कॉट कोल्ड हॅलो कसे आहात मस्त ना आम्ही पण मस्त आहोत तर आज ना रविवार आहे आणि म्हटलं आज लेट उठू पण लेट उठणं काही झालं नाही की 6 वाजताच उठली आणि खेळत होती तर मग मी तिच्याबरोबर खेळली बघा आत्ता ती झोपली आत्ता 8 वाजले आणि मग म्हटलं आता ती झोपली तर थोडं सावरून घेऊ कारण की ती खेळली तिच्याबरोबर मी पण खेळले आणि मग ती झोपी गेली मी तुम्हाला दाखवते ती झोपली आत्ता आणि मग मी आता चहा वगैरे आवरून घेते सगळं आवरते आणि मग आपण भेटूया किऊ ना आत्ता इथे सकाळीच उठल्यामुळे ना पुढच्याच घरात झोपली नाही तर मग ती बेडरूममध्ये झोपलेली असते पण आता काही ऑप्शन नाही कारण की ती परत उठून जाईल हे बघा किऊ आता तिच्या हाताने खाते मी तिला घातलंय काही पण आता तिच्या हाताने खाते हा ना बाळा आणि खा खा हे बघा ही चांगली सवय ॲक्च्युली तिची मी जरी दिलं ना तरी ती माझ्या हातातून घेऊन स्वतः खात असते आता ती खाते द्राक्षे कसे बाळा मी आज मच्छी फ्राय केली आहे आणि थोडीच केली आज कारण की मी पहिल्यांदा केली त्याच्यामुळे तर हे बघा आणि आपली कियारा इथे खेळते काही ना काही उचकतच असते ती आपलं किचन मधलं सगळं उचकून फायनली आत्ता ना माझं सगळं आवरून झालं आहे आता कियाराला मी जस्ट झोपी लावलं आहे आणि बसले आत्ता निवांत आज आपल्याला ना सिटीमध्ये जायचं आहे तर आपण थोडंसं ती उठली की झोपातून मग आवरून वगैरे तिला खाऊ घालून मग जाणार आहोत सिटीमध्ये सिटीमध्ये ना खूप छान अशी लाईटिंग वगैरे केलेली तर ती बघण्यासारखी आहे तर मी तुम्हाला तिथे गेल्यावर नक्कीच दाखवेल आणि कियारासाठी काही वस्तू असेल चांगल्या तर आपण त्या पण घेणार आहोत तर चला मग आता आपण तिथे जातानाच भेटूया क्यू रेडी झाली क्यू रेडी झाली कशी ओ ओ आता आपण सगळं आवरून चाललोय सिटीमध्ये फिरण्यासाठी तिथे ना संध्याकाळच्या वेळी असं मस्त बघण्यासाठी असतं आणि बघा ना सगळं निघता आवरता आपल्याला 5 वाजून गेले आणि 5 वाजताच पूर्ण अंधार पडला बघू शकता इथे तुम्ही तर चला आता आणि आपण ना पायी पायी चाललो आहे तर 2 किलोमीटर आहे इथून तर जाऊया पायी पायी थंडी वाजली की एखाद्या शॉप मध्ये घुसायचं आणि मस्त गरम होऊन निघतं कारण की इथे ना दुकानामध्ये प्रत्येक दुकानामध्ये हीटर असतात तर छान वाटत गेल्यावर तर आपणही आतमध्ये जाऊन बघूया आता क्यूला ॲक्च्युली टोपी बघतोय पण खूप मोठं आहे मला नाही वाटत तिलाही घ्यावी म्हणून बघू नंतरच नको वाटतं तिला आहे पण ऑलरेडी हे सगळं व्यवस्थित खूप मोठे आहे ना हे बघा आता इथे ना क्रिसमसच्या मार्केटसाठीचं हे जे वाईनचं शॉप आहे तर हे त्यांनी बनवून ठेवलं आहे तर सगळे वाट बघताय आता क्रिसमस कधी चालू होईल तर आत्ता ना आपण डोनर ताशी घेतलेले आणि त्याच्यामध्ये खूप सारं सॅलड येतं आणि चिकन पण येतं बघू शकता खूप हेल्दी असतं हे इथलं जेवण तर छान वाटतं आणि मला खूप आवडतं हे जे आहे ना तर याला हॅन्शिन डोनर ताशी म्हणतात हॅन्शिन म्हणजे चिकन तर इथं असं मिळत असतं आणि क्यू पण खात असते है ना बाळा जे मम्मा घेईल सगळं ट्राय करते सगळं थोडं खाते ती सगळं खाते हा ना ओ, 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 ओ.
होल्डिंग माय हँड, होल्डिंग माय हँड. हां आता हे खायचे बघूया. हो चल 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 चल. बर खाते क्यू. आता काय खायचे तुला? तो चिकन, चिकन चिकन घे बाळा. चिकन चिकन ते टाक, हे घे, हे खा, हे आवडत नो. हे नाही खायचं तिला आज. धर धर बाबा नो. चला आता खाऊया आपण. खूप सारं सॅलड असल्यामुळे खाता येत नाही आपल्याला, एवढी प्रॅक्टिस नाही आहे. आणि हे लोक इझिली खात असतात, पण तरी पण आहे ना सवय लावूनच घ्यावी लागते इथे आल्यावर. पण टेस्ट छान असते, खूप छान लागतं. चीजवाला बर्गर घेऊन मॅकडीच्या इथे आलोय. आणि क्यू ना चीज बर्गर खात असते, त्याच्यामुळे तिला घ्यायचंय. खूप वेटिंगला होता ना, है ना आज, तर खूपच उशीर झाला इथं. पण मग क्यू साठी हे म्हटलं घेणं गरजेचं आहे बाहेर आलं. चला आता मग खातो आणि मग बोलतो. ना दोन दोन युरोला भेटले आपल्याला, तर स्वस्त आहे कम्पॅरिझन. दर टेस्ट छान लागते, म्हणजे आपल्या इथल्या सारखीच लागते. मस्त खाते, एन्जॉय करते ती. क्यू लाईट आहे ना, म्हणजे कायम नसते. आता क्रिसमस येतो जवळ, त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि झाडांच्या इथे ती लाईटिंग लावली तर खूप छान वाटतं इथून चालताना. कोल्ड कॉट कोल्ड किती देऊ बघा. बस बस का? तर हे जे डायपर आहेत हे घेऊया, है ना. हेच घेतो ना आपण दरवेळेस, तर हेच घेऊ. चला मग. आणि आता ना आपण ते बेबी वाईप्स असतात ना ते घ्यायचे. तर हे वाले ना हेच आहे ना ते. ओके हे एक घेऊ, ह्याच्यामध्ये टाकू आपण. क्यूच्याच वस्तू घेतोय ते स्पेशली, ते आलं त्याच्यासाठीच आहे ना. क्यूसाठीचे सगळे ज्यूस भेटतात. आणि बिओ ज्यूस म्हणजे बायो, तर एक हेल्दी पण आहे ज्यूस आणि चांगले पण, म्हणजे शुगर वगैरे बाहेरून ॲड केलेली नसतात. तर क्यू कोणता घ्यायचं बाळा तुला ज्यूस? आता हे स्ट्रॉबेरी ॲपल आहे आणि हा ॲपल आणि दुसरं हे घेऊया. आता ना 8:30 वाजले आणि खूपच उशीर झालाय, तर आता आपण घरी जाऊया आणि मगच भेटूया. चला मग जाऊया. जस्ट आता आम्ही घरी पोहोचलोय आणि आपली कियारा तिकडे खेळतीये, तर तिचे कपडे वगैरे पण काढायचे मला, ते जॅकेट तिचं. तर आता तिला खाऊ पिऊ घालते म्हणजे ती झोपल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.